नाही माधुरी, नाही तुला कोणी समजून घेऊ शकणार नाही. तुझी अवहेलना होईल, तुला त्रास दिला जाईल. आम्ही तुला आमच्यापासून लांब ठेवण्याचा जो काही निर्णय घेतला ना, तोच योग्य आहे. खरंच आई औषध घ्या. नको आहे मला. असं काय करताय? औषधाची वेळ झाली ना, मग औषध घ्या बरं. नको आहे सांगितलं ना. मी औषध घेणार नाही, काय व्हायचं ते होऊ दे. आई, तुमच्या मनात आता काय चाललंय सगळं ठाऊक आहे मला. मला सगळं कळतंय. मी तुम्हाला काहीही विचारणार नाही. तुमची शपथ. मी असा कुठला पण विषय काढणार नाही ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होईल. आता बाबा आपल्यात नाही आहेत. आमच्यासाठी सर्वस्वी तुम्ही आहात. आता तुम्हालाच आमची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून नाही चालायचं. काय करू ग? अग बाई, मला आता जगणंच असह्य होत चाललेलं आहे. असं का बोलताय? आई, आमच्यासाठी का होईना, पण तुम्हाला या दुःखातनं बाहेर आलंच पाहिजे. तुमचा हात आशीर्वाद म्हणून सतत आमच्या पाठीवर हवा आहे. कोणीच बोलण्याच्या मनस्थितीत नाही. घरात सगळ्यांची हालत एकच आहे. राज पण हजार प्रश्न विचारतो. आजी का रडते? आजोबा कुठं आहेत? कोणीच कोणाशी का बोलत नाही? काय उत्तर द्यायची याची आम्ही? तुम्ही जे मला आपली मुलगी मानत असाल आई, तर मी फक्त तुम्हाला औषध द्यायला आले. आणि आपल्या मुलीचं तुम्ही एवढं पण नाही ऐकणार. सावकाश. खूप समजूतदार आहेस का तू? मला ना तुझा अभिमान वाटतो. देवा, सगळ्यांना अशीच मुलगी दे. या माधुरीचं काय रहस्य? आई तिच्याबद्दल मौन का बाळगून आहेत? ती वेडी मुलगी जर माधुरी असल तर तिची अशी अवस्था का झाली? आणि राजने तिची नक्कल केली तर जयेश भाऊजींना इतका राग का यावा? अशी कुठली गोष्ट आहे ज्यामुळे आईंना जयेश भाऊजींना इतका त्रास होत आहे? नहीं नहीं नहीं, अजीबात मेरे को परवड़ता नहीं है. तुम बराबर बोलो, इसका सबका कितना भाव होता है बोलो. अब इधर में नहीं परवड़ता माजी. माजी कौन माजी? तुम्हारा घर पे होगा माजी, यहाँ पे कौन माजी दिख रहे तेरे को? ठीक है ठीक है, पैसा और बढ़ाएगी माजी बुलाएगा तो. अच्छा ठीक है भाभी जी, इतने में नहीं परवड़ता है. परवड़ता नहीं क्या? क्यों नहीं परवड़ता? बाहर कांदा बटाटे का भाव बड़ा है ना, तो ये भाव क्यों नहीं बढ़ा आज तक? इसको लकड़ा कुछ पैसा मिलता नहीं है. और इसको तुम लकड़ा बोलता है? ये फ्लावर पॉट है, तुम मुझे फूल मत बनाओ. तेरे को मालूम है इसका कितना पैसा होता है? हमारा जयेश भाऊजी है ना, उनका बॉटल है बहुत महंगा होता है. तुमको मालूम नहीं हो बहनी भाई? वो सब छोड़ दो, मैं कितना पैसा देगा बोलो. देखो सबका कुल मिला 40 रुपए दे सकते हैं. 40? तुम नहीं नहीं, देखो तेरा भी नहीं मेरा भी नहीं, 55 चलेगा. नहीं नहीं परवड़े, प्लास्टिक का तो ये तो किलो का भाव जाता है. अरे ये प्लास्टिक, इसको बाहर बोलेगा ना कितना रुपया देता है मालूम है तुमको? मालूम है क्यों देता है बोलो? इस
दूं क्या? नहीं पानी नहीं चाहिए, जो भाव से मिल रहा है वही पैसा दे देंगे हम। ऐसा कैसे चलेगा, ऐसा कैसे चलेगा? इसका बहुत भाव होता है, मैं बोलती तेरे को। अरे ये मेरा वो जो घर पे है ना नारायण, मेरा हस्बैंड, उसने दिया है मेरे को ये। तुमको मालूम है इसका कितना कीमत है बाहर? अरे जो भी, लेकिन भंगार के भाव में तो है ये। भंगार? एक तुम काम करो, तुम्हारा घर पे बीबी होगा ना उसको दे दो, वो खुश हो जाएगी। दे दो। क्या है भंगार, क्या खुश? भाई साहब क्या हुआ क्या? सुनो सुनो मैं तेरे को बोलते है इसका। देख बघू तो काय सांगतो, मैं देखा ह्या सगळ्यात 40 रुपये आणि ह्याचे खरे किती होतात म्हणजे 55 रुपये, तुला कळतंय का? अहो जाऊ दे ना वहिनी, देऊन टाका ना। अरे देऊन टाका म्हणजे काय तुला? भाई वहिनी ओरडते 15 रुपयाची खोट येते। मोहिनी महिने किती त्रास करून घे? त्रास करून घेणारच। एक सांगू, 1 लिटर रक्त आठवलंय माणसाने 25 रुपयामध्ये त्याच्या पाण्यात गेलेले। नाही नाही नाही, अगं 15 रुपये मी काय? वहिनी वहिनी एक मिनिट, भाई साहेब लेकर जाओ, जल्दी लेकर जाओ। ठीक है, माझं 20 रुपयाचं रक्त या माणसाने आठवलंय। ए भैया देखो भैया, अभी तुम मुझे शेवट का बोलो, तुम इसका कितना देगा? अब देखो पूरा माल 40 रुपया दे सकते हैं, बस दे दो। अच्छा ठीक है, छुट्टा भी नहीं है ये तो, मेरे को 10 तुम वापस दे दो। अभी देखो तुम बात करो ही मत, तुम्हारा भी जाने दो मेरा भी जाने दो, अभी 50 बराबर है। नहीं बराबर है, परवड़ेगा, सबको परवड़ेगा। लेके जाओ लेके जाओ, सबको लेके जाओ। जाने दो ना, हाँ जाने दो ना, जाने दो ना, जाने दो। नहीं परवड़ता ये, सब लेके जाओ, सब लेके जाओ। भाई साहब माधुरी विष्णु सरदेशमुख, म्हणजे माधुरी ही विष्णुपंतांची मुलगी आहे, या घरची मुलगी। ट्रस्टची सगळी संपत्ती माधुरीच्या विनियोगाकरता वापरली जावी। बाबांनी माधुरीची जबाबदारी माझ्यावर का टाकली? त्यांची काय अपेक्षा असेल माझ्याकडनं? माधुरी जर त्यांची मुलगी आहे तर तिला असं सगळ्यांपासून लांब का ठेवलंय? घरात कुणालाच कसं तिच्याबद्दल माहित नाही? पण हे कसं शक्य आहे? माधुरीबद्दल काहीच माहित नाही असं होऊ शकत नाही। यांना विचारलं तेव्हा आपल्याला बहीण आहे हे माहीत नसल्याचं का सांगितलं त्यांनी? एक वेळ ह्यांना ठाऊक नसेल, पण नारायण भाऊजींनाही काहीच कसं माहीत नाही? आई बाबांनी ही गोष्ट सगळ्यांपासून का लपवली? असं काय घडलंय? हे रहस्य कसं उलगडायचं आता? कोण मदत करू शकेल मला? काय करू, कुणाशी बोलू? फाईल ह्यांना दाखवू का? पण फाईल पाहिल्यावर यांची काय प्रतिक्रिया होईल, काय वाटेल त्यांना, कोणास ठाऊ? यांच्याशी बोलू की नको? देवा आता तूच मार्ग दाखव मला।
मोहिनी अगं ये मोहिनी घड्याळ कुठं आहे ग मोहिनी सकाळी इकडेच ठेवलं होतं घड्याळ काय ग मोहिनी लक्ष कुठं तुझं घड्याळ कुठं आहे विचारतोय अरे मला उशीर होतो जायला मोहिनी घड्याळ अच्छा इथे मोहिनी अगं मी बाहेर मोहिनी दर महिन्याच्या अमावस्येला मारुतीला काय ग काय झालंय काय उकडतय उकडतय म्हणून पुस्तकाने वारा घेतेस नाही ना आपण पुस्तक कशासाठी हातात धरतो वाचण्यासाठी मग तेच विचारतो काय वाचतेस दाखव मला काय नाही मला दाखवलं पाहू नको मोहिनी मला पुस्तक हवंय नाही मोहिनी त्याच्यात काहीच नाही मोहिनी मला काय उपाय 101 पुत्र प्राप्तीचे आता यात हसायला काय झालंय अगं हसू नको तर काय करू मला सांग आणि तसं जर का असत तर सगळे डॉक्टरांकडे का गेले असते सगळ्यांनी हेच पुस्तक वाचलं नसतं का आणि मला सांग हा खुळेपणा तुला करायला कोणी सांगितला आणि कुणीही सांगितलं असेल तरी त्याच तू का ऐकलंस मला सांग वेळ लागलाय का तुला हो हो मला वेळ लागलाय वेडी वेडी ठार वेडी आहे मी वेळ लागलाय मला 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 आई बाबा असं वाटत नाही जर वेडेपणाचं लक्षण असेल तर मी वेडी आहे मी वेडी आहे वेडी आहे मी वेडी मोहिनी हे मोहिनी मोहिनी आय एम सॉरी आय एम सॉरी मोहिनी माझं चुकलं पण तुला फॅक्ट माहिती की नाही आपल्याला मूल होऊ शकतं पण आत्ता ते नियतीला मान्य नाही आहे हो की नाही मग मला सांग तू हे सगळं का करतेस कारण मला मूल हवंय हवंय म्हणजे हवंय बाबांची इच्छा होती ना की आपल्याला एक छानस बाळ असावं मग त्यांची इच्छा आपण जिवंतपणे नाही पूर्ण करू शकलो पण आता मग ते गेल्यावर तरी आपण त्यांची इच्छा पूर्ण करायला नको बाबांना मला आपली मुलगी मानायची हो ना काय करू माधुरी बद्दल कोणाला बरं माहिती असेल आई बाबा यांनी नक्की आई बाबांना लग्नाआधी काहीतरी सांगितलं असणार हॅलो
कृष्ण भाऊ, सुलू बोलते. जर आई बाबांना फोन देणार का? हा हा हा, बोलवतो पोरी. मुलगी म्हणून माझं कर्तव्य आहे हो की त्यांना एक छोटस नातवंड द्यावं. आहे ना कर्तव्य माझ. मला ना, मला आई म्हणणार माझ स्वतःच बाळ हवंय. हवंय ना मला बाळ. मोहिनी, बघ, आपल्याला बाळ होत नाहीये याच तुला किती वाईट वाटत हे कळतंय मला. पण हे अशा अशा उपायाने मूल होत नाही ग. होईल. हा हे बघा, जिथे ना, जिथे मानवी प्रयत्न थकतात ना, तिथे हे दैवी उपचारच कामी येतात. विश्वास ठेवा ना माझ्यावर. मी खरंच सांगते हो, मला मला पूर्ण खात्री आहे की असं होणार. मी आई होणारच. अहो, पण यासाठी मला तुमची साथ हवी. मला मला वचन हवंय तुमच्याकडून की मी जे सांगेन ते तुम्ही करा. कराल ना? सांगा ना. वचन हवंय मला तुमच्याकडून. जे मी सांगेन ते तुम्ही कराल. नाही मी तुला म्हणू शकतो का कधी? कधी म्हटलंय तुला नाही म्हणून? नाही ना? हे बघ, तुझ्या आनंदासाठी तुला जे हवंय ते मी करेन. तू सांगशील ते मी करेन. पण म्हणे ऐंशी पानावरच आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. मी तुम्हाला रात्री सांगेन. हा, मी वाचूनच ठेवते. पाठ. खान, हॅलो. आई. हा बाळा, आई बोलती. आई कशी आहेस बाळा? बरी आहे मी. आणि घरातली सगळी मंडळी कशी आहेत? आई साहेब कशा आहेत? सावरल्या का आता त्या? नाही ग, चेळ लागेल थोडा. बाबांच्या दुःखातन एवढ्या लवकर कशा काय बऱ्या होती? तेच तर आहे सगळं. आई, मी जरा वेगळ्याच गोष्टीसाठी फोन केलाय बघ. का ग, काय झालं? आई, मला सांग, यांचे आई बाबा मागणी घालायला आले होते बघ, तेव्हा तुम्हाला असं काही सांगितलं का की त्यांना एक बहीण आहे म्हणून? अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.